कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस गस्तीवर असताना लक्ष्मीवाडी मंदिराच्या मार्गावर एक ब्रीफ केस, लहान सूटकेस व दोन पिशव्या संशयास्पद सापडल्या होत्या. ती बॅग कुडाळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी त्या बॅग मालकास परत केली. कुडाळ येथील भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक सचिन अशोक ग्रसाळ हे सोमवारी रात्री घरी येत असताना रस्त्यावरील कुत्र्याने पाठलाग केल्याने सूटकेस टाकून पळाले होते. ती बॅग आणि इतर सामान गस्तीवरील कुडाळ पोलिसांना आढळून आली. त्या सुटकेसमध्ये 2.25 लाख रुपये किमतीचे 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने सापडून आले. रसाळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता कुडाळ पोलिसांनी ही ओळख पटवली. पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गायत्री पाटील व सहकारी सुनील सावंत, उद्धव सापळे, शिवशंकर सावंत, सुरेश राठोड हे शहरात रात्री गस्त घालत होते. मध्यरात्री 3 सुमारास ते लक्ष्मी मंदिर परिसरात रस्त्याने जात असताना त्यांना ही बॅग सापडून आली होती. ठाणे अंमलदार हनुमंत धोत्रे यांनी त्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर बॅगचे वर्णन विचारून खात्री करून सचिन रसाळ यांना ही बॅग ताब्यात देण्यात आली. कुडाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिन्यांची बॅग सापडल्याने पुन्हा एकदा शहरात पोलिसांचे कौतुक होत आहे.